आराध्य दैवत गणपती आणि गणपती म्हटला की नवसा आलाच आणि त्याच नवसासाठी माझी आई 101 मोदकांचा नैवेद्य दाखवायची किंवा म्हणायची 21 पाकळ्यांचा 11 पाकळ्यांचा 11 मोदक 21 मोदक असेच हे मी परब किचनवर आज 11 पाकळ्यांचे 11 मोदक घेऊन आले. चला पाहूया त्याची रेसिपी. काय गो सांगू तुका माझ्या मालवणची माती आंब्याचा गोडवा इथे काळजात राहतो. मोदकाची उकड काढण्यासाठी आपण एक वाटी पीठ घेतोय तांदळाचं. शक्यतो तांदळाचं फ्रेश पीठच घ्यावं. काढण्यासाठी मी गॅस पेटवते, त्यावर मी एक टोप घेतलाय. ज्या वाटीने आपण पीठ घेतलंय त्याच वाटीने मी आता पाणी घेते. मीठ टाकते मी चवीपुरता. अर्धा टीस्पून आपल्याला तेल किंवा तूप सोडायचं आहे, फक्त अर्धा टीस्पून. उकळ येण्यासाठी आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवतो आहे जेणेकरून आपल्याला पाण्याला पटकन उकळ येईल. पाण्याला उकळ आली आहे. आपण आता गॅस मंद केला आहे. आता हळूहळू आपण हे पीठ त्या पाण्यात सोडायचं आहे. आणि ह्या पीठ जोपर्यंत ढवळत राहायचा जोपर्यंत हे सगळं पाणी ह्या पीठात सुकत नाही. उकड आपली झाली आहे. उकड आता आपण एका ताटात छान अशी मळून घेऊया. ज्या टोपात आपण उकड काढली त्याच टोपात थोडं पाणी घ्यायचं. थोडं थोडं असं पाणी शिंपडून आपण हे मीठ छान मळून घेऊया. उकड चांगली झाली की पीठ छान मऊसत होतं. हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावायचं. तेल घेते आहे मी. म्हणजे तेल आपण पूर्ण पिठाला त्यात पुन्हा एकदा मळून घेऊया. ह्याप्रमाणे आपल्याला पीठ मळायचं एवढं मऊसत. हे मी सारण तयार करून घेतलं आहे. आपण पहिले जे मोदक टाकले तसंच मी हे सारण केलेलं आहे. हे सारण करताना मी एक वाटी नारळ घेतला आहे ओला. तो किसून मी हा त्याच्यात पाव वाटी गूळ घेतला आहे आणि हे मी भाजून घेतलेलं आहे तुपावर 1 चमचा. आता तेलाचं बोट घ्यायचं आहे हाताला आणि आपण लिंबा एवढा गोळा घ्यायचा. दोन्ही हाताच्या चवड्याने छान असं त्याला मळून घ्यायचं आहे. आपण प्रेस करून पुन्हा आपण तेलाचं बोट घ्यायचं आहे. तेलाचं बोट घेऊन मध्ये अंगठा धरून पारी वळवायला घेऊया. अशी आधी आपण किनारीने घ्यायची असते. ह्या बोटांचा दाब द्यायचा आणि मधून अंगठ्याचा दाब द्यायचा. फिरवत जायचं. हळूहळू आपण मध्ये जो उंचवटा असतो तिथे दाब दाब देत यायचा अंगठ्याचा आणि पाटील बोटांचा दोन बोटांचा. जितकी आपल्याला पातळ पारी करता येईल तितकी पातळ करायची. अशी ही पारी झालेली आहे. आता त्यात मी हे सारण घालून घेते. प्रथम मी सारण भरून कळ्या पाडते. पुन्हा मी बोट तेलाचं घेते. खालपर्यंत आपल्याला ही पारी अशी दाबायची आहे. सावकाश करायचं आहे आपल्याला. हळूहळू आपल्याला फिरवत जायचं आहे. एक बोट आतमध्ये 2 बोटं बाहेर. पुन्हा बघा. हळूहळू आपल्याला फिरवत जायचं आहे. एक बोट आतमध्ये 2 बोटं बाहेर. तुम्हाला सारण आधी घालायचे नसेल तरी चालेल. मी तशीही पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. जास्त पाकळ्या पाडल्यात तर तुमचा मोदक तिथल्या तिथे बसका होतो. अशा पद्धतीने माझ्या पाकळ्या पाडून झालेल्या आहेत. आता हा आपल्याला हळूहळू असा हातावर हळूहळू फिरवत वरती हळूहळू अलगद प्रेस करत पटकन अशा ह्या कळ्या जॉईन करायच्या. हाताच्या चवड्याला तेल लावून ते हाताच्या चवड्यावर चांगलं प्रेस करून मळून घ्यायचं आहे. तुम्ही हे ताटातही मळू शकता प्रत्येक गोळा, पण तो छोटा पडतो. आपण हाताच्या चवड्यावर छान असा फिरून फिरून मळून घ्यायचा आहे. पुन्हा त्याला आपण तेलाचं बोट मध्ये अंगठा प्रेस करायचा आहे आणि आपण बाजूने ही पाती वळवून घ्यायची आहे. पाठीमागे ही 4 बोटं मध्ये अंगठा. पुन्हा आपण या अंगठ्याच्या साह्याने आणि ह्या 4 बोटाच्या साह्याने ही पारी वळवून घ्यायची आहे. दोन्ही अंगठे आतमध्ये आणि हाताची आपल्या 4 बोटं बाहेर.
मधल्या बाजूला हा अंगठा ठेवायचा. पारी आपण कडेने एकदम पातळ वळवत जायची, मग ती मोठी होते. अशी आपली ही पारी तयार झाली आहे. आता पोटांना आपण तेल लावून घ्यायचं आहे. एक बोट आतमध्ये, दोन बोटं बाहेर प्रेस करायचं आहे. पुन्हा बाजूला तसंच, एक बोट आतमध्ये, दोन बोटं बाहेर. जवळजवळ आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत. एक बोट आतमध्ये, दोन बोटं बाहेर. दोन बाहेरच्या बोटाने आपण पारी दाबून घ्यायची आहे. पुन्हा तसंच करत जायचं आहे आपल्याला. एक बोट आतमध्ये, दोन बोटं बाहेर. बाहेरच्या दोन बोटाने आपण कळी करून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आपण सारण भरतोय चमच्याने आणि अलगद असा उचलून गोल गोल फिरून आपल्याला ज्या कळ्या पाडल्या आहेत त्या अशा जवळ करायच्या आहेत. अलगद हातानेच करायचं आहे हे आणि पटकन असं वरती त्याची एकत्र आणून ही अशी कळी पाडायची. आणि तुम्हाला ह्या पाकळ्या स्पष्ट दिसल्या नाही तरी त्या उकळल्यावर दिसतात. नाहीच जर हव्या असतील तर तुम्ही एक चमचा घ्यायचा उलट्या साईडने आणि त्याला आपल्या पाकळ्यांच्या मधोमध असं प्रेस करायचं. आपल्या ज्या पाकळ्या आहेत तसंच पूर्वी साचे नसायचे, तेव्हा पूर्वीच्या बायका मोदक नाही आला की असे चमच्याने अशा त्याला पाकळ्या आणि कळ्या काढून घ्यायचे. बघा किती सुबक दिसतोय. मोदक उकडवण्यासाठी मी आता गॅस ऑन करते आणि ते उकडत ठेवण्याकरता मी मोदक पात्र घेतलंय. त्यामध्ये मी पाणी घेतलंय. तुमच्याकडे मोदक पात्र नसेल तर तुम्ही टोपावर चाळण ठेवून त्याच्यामध्ये मोदक उकडू शकता. त्याच्या आधीची रेसिपी मी तशीच केलेली आहे. प्रत्येक मोदकाच्या तळाला आपण असं तेलाचं बोट फिरवायचं आहे आणि ठेवायचंय. चाळण असली तर आपण चाळणीला तेल लावतो, ती ताटासारखी असते म्हणून तिला आपण हातात घेऊन तेल चोळू शकतो. हे भांड जरा मोठं आहे त्यामुळे आपण प्रत्येक मोदकाला लावतोय तेल. ह्यामध्ये जर तुम्ही हळदीचं पान ठेवलं तर तेल लावायची गरज नाही, पण थोडी वाफ जायला जागा पण ठेवायची, अशी पानं ठेवायची असतात. हळदीच्या पानाने छान सुगंध येतो मोदकांना. एकावर एक ठेवली तरी हरकत नाही, परंतु तेल लावूनच ठेवायचं आहे. आता हे 10 मिनिटांसाठी आपण उकडत ठेवूया. त्यावर मी झाकण ठेवते. गॅस आपण थोडा मोठाच ठेवूया. 10 मिनिटं झाली आहेत, पाहूया आपले मोदक झाले आहेत की नाही उकडून. पोटाला चिटकत नाही म्हणजे मोदक उकडले आहेत. गॅस बंद केलाय. आता मी 5 मिनिटांसाठी असेच ठेवून देते कारण खाली जे गरम पाणी आहे त्याने अजून आपले मोदक छान वाफवून येतील. असे 11 काळ्यांचे 11 मोदक मी आज गणपतीला दाखवणार आहे. तसे तुम्ही नक्की करा. परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो, नेहमी आनंदी राहा, खात राहा आणि परब किचन पाहत राहा.